विहान काय करतोय तू? पाणी कशाला? कशाला या पिकाला पाणी देतोय तू? ए ए ए ए ए पाईप बघा मित्रांनो, किती लांब आहे. अरे बापरे 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 बापरे, बोरचा पाईप आहे हा. बोरमध्ये आत असतो. आमची ऊसाची ऊसाला पाणी देणारी जी मोटर होती बोरमधली, ती जळाली. काही कारण असतं, व्होल्टेज प्रॉब्लेम. त्याच्यामुळे ती आज काढायची होती पाईप, मोटर बाहेर काढायचं होतं. त्यासाठी हे पाईप ओढायला लागतो. एवढा लांब भला मोठा हा पाईप असतो, कितीतरी फूट असतो. दम लागला आहे मला, सॉरी. मीसुद्धा मदत करत होते याला. बघा तुम्ही, हे बघा, एवढा लांब पाईप असतो हा इथपर्यंत. आणि त्यातलं जे पाणी होतं बोरमधलं, ते पाणी बघा असं हळूहळू हळूहळू बाहेर येते आणि ते इथपर्यंत चाललं आहे. ह्या उसाला पाणी देतो त्या मोटारीने मी. आणि तो पाईप बघा. आणि ते कोपऱ्यात दिसतं आहे का, तिथे छोटेसे ते बाबा दिसतात, ते तिथपासून तो पाईप आलेला आहे. असा लांब भला मोठा सापासारखा आकाराचा तो पाईप आहे. ते बघा तिथे कोपऱ्यात आहे. थोडंसं झूम करते मी पाहिजे तर. मोटर जाते बाहेर काढलेली. आता या सगळ्या नादात माझं पिल्लू काय करतय ते मी पाहिलंच नाही. काय करतय? बुटात माती. आम्ही बघणार केवढी मोटर बाहेर काढली, केवढी जड होती ती. है ना मम्मा, कशी ओढत होती मम्मा, कशी ओढत होती रे पिल्लू? ओढा. हो 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 अशी करत होती ना, ओढून ओढून काढत होती ना पाईप. कशी काढत होती दाखव इकडे बघ, कशी काढत होती रे पिल्लू? बघा विहान दाखवतोय कसा कसा कसा.